समाजातील जाती प्रथा गळून पडावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तोपर्यंत फक्त ब्राह्मण समाजाची मक्तेदारी असलेले व्रतबंध संस्कार इतर समाजातील मुलांसाठी देखील करण्याची भूमिका घेतली. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात ब्राह्मणेतर समाजातील मुलं आणि मुलींच्या व्रतबंध सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते शरद पोंक्षे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. समाजातल्या लोकांना करता येईल का आणि त्यांनी त्या माहिती पत्रकातच इतकं मोठ्या ह्याच्यात लिहिलं होतं की सर्व समाजासाठी. आणि जे सावरकरांनी म्हटलं आहे की हिंदू म्हणूनच आहे, त्यातल्या सगळ्या जाती प्रथा ह्या नाहीतच, त्या त्यांना मान्य नव्हत्या. आणि त्यांनी जो रत्नागिरी पर्वामध्ये हा प्रयत्न केलेला होता, त्यांनी जी चालू केलेली होती, त्याच्यातून सगळ्या समाजाला नक्की फायदा होईल आणि सगळ्या जाती प्रथा नष्ट व्हाव्यात. त्यांचं जे काम चाललेलं आहे ते नक्की त्याला यश मिळावं. त्यामुळे एक अत्यंत चांगला पायंडा या ठिकाणी होतोय, पुन्हा एकदा सुरू होतोय. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या सात प्रकारच्या बंदी उठवण्याचं काम रत्नागिरीमध्ये केलं, तर त्या पद्धतीने हे काम इथे चालू आहे याच्याबद्दल मला खूप समाधान. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे पाऊल उचललं त्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त या व्रतबंध सोहळ्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर कार्य त्यांचं खूप मोठं होतं, खूप विशाल होतं. त्यामुळे जर स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्णपणे आत्मसात करायचे झाले तर या एका सोहळ्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. कॅमेरामन राजेश भिडकर सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.